सांगली महापालिकेच्या कारभाऱ्यांनी केलेल्या कारभाराचा पर्दाफाश करणार इंद्रेस नायकवडी यांनी कारभाराबाबत व्यक्त केली नाराजी. सांगली महापालिकेच्या कारभाराबाबत माजी महापौर इंद्रेस नायकवडी यांनी नाराजी व्यक्त करत लवकरच या कारभाराचा पर्दाफाश करणार असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलंय. महापालिकेत सध्या दूध आणि पाणी हे एकत्र चालल्यामुळे अंधाधुंद कारभार सुरू असल्याची टीका नायकवडी यांनी केली आहे. तसेच बेकायदा ठरावांची मालिका सत्ताधारी आणि विरोधकांनी सुरू केल्याचा आरोपही नायकवडी यांनी केलाय. मेडग रोड कत्तलखाना अन्य एजन्सीला चालवायला देण्याबाबतचा विषय हा आर्थिक तडजोडीसाठीच आणण्यात आल्याचा आरोपही नायकवडी यांनी केलाय. कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या सध्याच्या कत्तलखाना एजन्सी चालकाला काढण्यासाठी कोणतेही सबळ कारण नाही, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांनी मिळून आर्थिक फायद्यासाठी कत्तलखानाच्या ठेकेदाराला त्रास देण्याचं काम सुरू केल्याचं नायकवडी म्हणाले. यासाठी ऐनवेळेच्या ठरावात बेकायदा ठराव करून ठेकेदाराला ब्लॅकमेल करण्याचा काहींचा डाव असून अशा बेकायदा ठरावांची अंमलबजावणी प्रशासनाने करू नये असं आवाहनही नायकवडी यांनी केलं आहे. माध्यमातून जो ठेकेदार जी कंपनी नेमण्यात आली त्या कंपनीवर सातत्याने या मागच्याही सरकारमधल्या काही मंत्री आणि त्यांचे हस्तक यांनी दबाव आणला की आमचं काहीतरी आर्थिक तुझ्याकडनं काही फायदा होत नाही आहे, त्यामुळे तू आमचं आर्थिक काय बघायचं ते बघ. परंतु ठेकेदार ठेकेदार हे शेवटी त्यानं त्याला दाद दिली नाही, कारण तो व्यवस्थितपणानं काम करतोय. तो म्हटला की मी एक व्यवस्थित काम करणारा ठेकेदार आहे, त्यामुळे मी काही काळबेर करत नाही, चुकीचं काही करत नाही, तर मी कशासाठी या दबावाला बळी पडू आणि याचे डिमांड्स का पूर्ण करू असं माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मी बोलतोय. आणि मग तो जुमानत नाही, म्हटल्यानंतर आता परवा मागच्या महासभेत अचानक ऐनवेळमध्ये एक विषय घेण्यात आला की या ठेकेदाराचा ठेका रद्द करून दुसऱ्या ठेका द्यावा. अरे हे काय भाजीपाला आहे बाजारातला, महापालिकेची एक प्रॉपर्टी आहे, त्यासाठी एक्सप्रेशन इंटरेस्ट मागवलं गेलं, त्यात लोक आले, त्या लोकातनं जो बसतो व्यवस्थित नॉर्म्समध्ये आपल्या जो पूर्तता करतो त्याला ठेकेदार नेमलं गेलं, त्याचा करार झाला, बाजार झाला, करारात काही अटी आहेत, त्या अटींचा जर त्यांनी भंग केला असेल तर निश्चितपणानं तो कारवाईस पात्र आहे. पण तुम्ही आज अचानकपणानं असा विषय घेता तर त्याचं कारण तुम्हाला नमूद करावं लागेल. पण ते कारण कुठलंही त्यांनी नमूद केलं नाही की कुठल्या कारणानं आपण याचा ठेका रद्द करावा. ठेकेदाराचं कत्तलखाना आज बंद आहे असा काहीतरी आरोप करण्यात आला. मी चौकशी केली तर लंपी आजाराच्या वेळेला जे काही सर्क्युलर काढून त्या कंपनीला सांगण्यात आलं की तुम्ही हे लंपी आजाराचं हे सुरू प्रादुर्भाव सुरू आहे आणि तुम्ही कत्तलखाना बंद ठेवला पाहिजे पुढील आदेशापर्यंत. आणि त्यानंतर त्यांनी बंद केलं आणि त्यात लिहिलेलं आहे त्यात की पुढील आदेशापर्यंत बंद ठेवावं, त्या उपर जर तुम्ही सुरू केल्यात तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मग आता तुम्ही कत्तलखाना बंदचा आदेश देणार तुम्हीच महापालिका आणि त्याला मग सुरू करायचा आदेश का देत नाही? तुम्ही सुरू करायचा आदेश देत नाही त्या कत्तलखान्याच्या संबंधित मॅनेजरला मी विचारलं की का गावचे चालू आहेत आणि तुम्ही का चालू करत नाही, तर त्यांनी आम्हाला पत्र दाखवलं आणि त्या पत्रात स्पष्ट म्हटलेलं आहे की या उपर जर तुम्ही सुरू केल्यात तर तुम्हाला कायदेशीर कारवाईस पुढे जावं लागेल, तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. तर म्हटले जर आम्ही सुरू केलं तर हेच लोक आमचं पत्र नसताना तुम्ही का सुरू केलं असं म्हणतील आणि अशा पद्धतीनं दबाव आणून त्या ठेकेदाराकडून काही आपल्याला आर्थिक लाभ मिळवता येतो का? आता राहिली मुदत महिन्यात 9 महिन्याची, त्या महिन्यात 1.5 महिन्यात जाता जाता आपल्याला काही एखादा हात मारता येतो का? ह्या प्रयत्नात काही मंडळी हा केविलवाना प्रयत्न करतायत. खरं तर असे विषय ऐनवेळमध्ये घेता येत नाहीत एक गोष्ट, आणि हा विषय महासभेचा नाही हा स्थायीचा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.